हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू न्यू कुकिंग व्हिडिओ. आज मी तुमच्यासाठी खूप मस्त अशी पालेभाजीची रेसिपी आणली आहे. शेपू, पालक, मेथी, कांदेपात आपण तर नेहमीच खातो, पण आज ही थोडीशी वेगळी भाजी तुम्ही नक्कीच करत असाल. नसेल केली तर नाही, ह्यावेळेस नक्की बनवा. तर ह्या भाजीचं नाव मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही आहे, तुम्हाला ते मला कमेंट करून सांगायचं आहे की ही कुठली भाजी आहे. आणि हो, या भाजीची हिंट म्हणजे ही भाजी नॉर्थ साईडला खूप प्रमाणात हिवाळ्यात खास करून खाल्ली जाते. तर ही भाजी थोडीशी कडसट किंवा वेगळ्या चवीची असते आणि उष्ण प्रकृतीची असते, म्हणून ह्या भाजीसोबत आणखी एखादी पालेभाजी मिक्स करून ही भाजी केली जाते. तर ही भाजी करायची पद्धत बघूया. ह्यासाठी जे तो आपण पालक, जसं आपण पालक निवडतो असं याला निवडून घ्यायचं आहे. त्याचे थोडे बारीक देठ असतील ते राहू द्यायचे आहेत. असं सर्व पाला आणि त्याचे जे मुळं आहेत ते वेगळे करून घ्यायचे आहे. तुम्ही बघा, ही भाजी दिसायला साधारणतः पालकसारखी दिसते, पण ही पालक नाही आहे. आता ही भाजी आपली निवडून झाली आहे. आता ही भाजी आपण जी निवडून घेतली आहे तिला 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्याला जी माती असेल ती निघून जाईल. 2-3 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपण तिला नितळत ठेवायचं आहे. आता कुकरमध्ये साधारणतः 3 मोठे चमचे तूप घ्यायचं आहे. ही भाजी तुपातच करायची आहे, त्याची चव छान लागते. तुम्हाला तूप नसेल आवडत तर तेलात करू शकतात, पण तुपात केल्याने ही भाजी चांगली होते. तर आता आपल्याला तूप गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण, हिरवी मिरची, कांदा, टमॅटो असं घालून याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. टमॅटो घातलं आहे, कांदा घातला आहे, तो लवकर शिजण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ घालून घ्या. आणि टमाटर मऊ शिजेपर्यंत आपण त्याला शिजत ठेवूया. जोपर्यंत आपला कांदा टमॅटो परततो आहे आपण पुढची तयारी करू. आपण भाजी धुवून घेतलेली आहे, तिला आपल्याला रफली कट करून घ्यायचं आहे. खूप बारीक कट नका करू, आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत म्हणून त्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, किंवा तुम्ही हाताने तोडून घेतलं तरी चालेल. जसं मी तुम्हाला सांगितलं, ही भाजी थोडी उष्ण असते, त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक भाजी मिक्स करायची आहे. तर मी इथे पालक वापरला आहे. जेव्हा पारंपरिक ही भाजी पंजाबमध्ये बनवली जाते किंवा नॉर्थ साईडला बनवली जाते, तेव्हा त्याच्यामध्ये पालकसोबत बथुआ वापरला जातो, पण आपल्याकडे बथुआची भाजी मिळत नाही म्हणून मी इथे पालक वापरला आहे. तर जेवढी ती भाजी वापरली आहे तेवढं तिथे पालकचं प्रमाण ठेवायचं आहे. आणि दोघांना स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि मग चिरून घेतलं आहे. आता आपला कांदा पण छान परतला आहे, टॅमॅटो पण छान मऊ झाला आहे. तर याच्यामध्ये आपण थोडी कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण जी भाजी कट केली आहे ती मिक्स करू. आता तुम्हाला दिसायला जरी ही भाजी कुकरभर दिसत असली, तरी जेव्हा ती शिजेल तेव्हा ती कमी होणार आहे. म्हणून आता याला आपण छान थोडंसं परतून घेणार आहोत. खालीवर परतून घ्या, हलवून घ्या, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः 1 ते 1.25 ग्लास पाणी घालून कुकरला शिट्टी लावून हाय फ्लेमवरती 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्यानंतर कुकरला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला कुकर नाही उघडायचं आहे. कुकर पूर्ण थंड झाल्यावरती कुकरची तुम्ही शिट्टी चेक करा, त्याचं वाफ निघून गेलेलं आहे, प्रेशर मुक्त झालेलं आहे. आता आपण कुकर उघडून घेऊया आणि तुम्ही बघा, छान आपली भाजी अशी मऊ शिजली आहे. एकदम जशी हवी तशी परफेक्ट भाजी शिजली आहे. आता या भाजीला आपल्याला घोटून घ्यायचं आहे. मग तुम्ही चमच्याने घोटून घ्या, लाटण्याने घोटून घ्या, किंवा तुमच्याकडे स्मॅशर असेल तर त्याने स्मॅश करून घ्या. मी इथे फूड ब्लेंडरने थोडंसं ब्लेंड करून घेतलं आहे. आणि आता आपल्याला याला अजून 5 ते 7 मिनटं आपल्याला या भाजीला उकळून घ्यायचं आहे. पण ती भाजी उकळत ठेवायच्या आधी त्याच्यामध्ये आपल्याला बारीक किसलेलं आलं घालून घ्यायचं आहे. आलं तुम्ही आधीही घालू शकता, मी विसरली होती म्हणून मी आत्ता घालत आहे. आलं घातल्याने भाजी थोडी पचायला हलकी होते व चवीला पण छान लागते, म्हणून आलं स्किप करू नका, आलं हे नक्की घाला. आता ती भाजी आपण 5 ते 7 मिनटं शिजत ठेवायची आहे, पण त्याआधी एका वाटीमध्ये 2 चमचे मक्याचं पीठ घ्यायचं आहे. मक्याचं पीठमध्ये थोडंसं पाणी घालून घ्या, मग त्याचं पातळ असं एक घोळ तयार करून घ्या. आणि हे आपल्याला थोडं थोडं त्या भाजीमध्ये मिक्स करायचं आहे. मक्याचं पीठ तुम्हाला कुठल्याही किराणा माल दुकानात सहज उपलब्ध असतं, तुम्ही ते विकत आणू शकता. मक्याचं पीठ वापरल्याने या भाजीला एक घट्टपणा येतो व त्याला बाइंडिंगचं काम होईल. तुमच्याकडे मक्याचं पीठ नसेल तर तुम्ही इथे बेसन वापरू शकतात,
पण ही भाजी मक्याच्या रोटीबरोबर खातात म्हणून मक्याचं पीठ वापरलं तर भाजीची चव वाढते, म्हणून शक्यतो मक्याचं पीठ वापरा. आणि आता हे पीठ घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे व 5 ते 7 मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे. तर अशी आपली ही भाजी आता तयार आहे. तुम्ही अशी ही भाजी सर्व्ह करू शकतात, पण त्याला थोडंसं त्याची चव वाढावी म्हणून त्याला आपण एक तडका देणार आहोत. तडक्यासाठी एका छोट्या तडका पॅनमध्ये मी 1 चमचा साजूक तूप गरम करून घेतलं आहे. तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं तडतडल्यावरती 2 मिरच्यांना मधोमध चीर द्यायचं आहे व 2 मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. मी हिरव्या वापरल्या आहेत, तुम्ही हिरव्या आणि लाल दोन्ही वापरू शकतात. मिरच्या तडतडल्या, त्याच्यामध्ये आपण रंगासाठी लाल तिखट मिरची पावडर घालणार आहोत. आपण रेसिपीमध्ये आधी पण मिरच्या वापरल्या आहेत हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणेच आपण तिखट तुम्ही याच्यात घाला. आणि आता हा तडका घालून आपली भाजी छान मिक्स करा. तर अशी अगदी सोपी 1 पॉट म्हणता येईल झटपट आपली सरसों का साग अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवली आहे, तयार झालेली आहे. ह्या भाजीला आपण गरम गरम सर्व्ह करणार आहोत. सर्व्ह करण्यापूर्वी त्याच्यामध्ये आपण थोडंसं बटर घालणार आहोत. बटर तुम्ही भाजी शिजत असताना पण घालू शकतात. आणि बघा, तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल. आता आपण या भाजीसोबत खायला जसं आपण धाब्यावर खातो अगदी तसंच मक्याची रोटी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. मक्याची रोटी पण मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. त्यासाठी एका कढईमध्ये 1.5 वाटी पाणी घेतलं आहे. तुम्ही वाटी किंवा कप 1 मेजरमेंटसाठी सेट करून घ्या. ज्या वाटीने आपण पाणी घेतलं आहे त्याच वाटीने आपण नंतर पीठ घेणार आहोत. तर आता पाणी थोडं गरम झालं आहे, त्याच्यामध्ये किंचित अगदी थोडंसं मीठ घालून घ्या. मीठ घालणं हे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकतात, पण मीठ घातलं तर त्या रोटीला छान चव लागते. आणि 1 चमचा तूप घालून घ्या. तूप घातल्याने आपण जी रोटी बनवणार आहोत ती सॉफ्ट बनेल. तर हे दोन्ही घातल्यानंतर पाणी गरम झालं आहे. पाणी गरम झाल्यावरती गॅस बंद करायचा आहे. आणि गरम गरम पाण्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी मक्याचं पीठ, म्हणजे आपण 1.5 वाटी पाणी घेतलं आहे तर त्याला 1 वाटी मक्याचं पीठ त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हळूहळू मिक्स करा, पाणी गरम आहे त्यामुळे त्याला कुठलंही त्याच्यामध्ये गाठी नाही होणार याची काळजी घ्या. आणि छान आपले पीठ तुम्ही बघा असं मिक्स करून झालं आहे. तर याला आपण आता झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं बाजूला ठेवून देऊया. आता 5 ते 7 मिनटानंतर तुम्ही बघा छान पीठ पाण्यामध्ये मुरलं आहे. तर याला आता एका ताटामध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊ. त्याला आपण परत थोडंसं तूप घालून छान असं मऊसर अगदी हलक्या हाताने, खूप जोर लावायची गरज नाही आहे कारण आपण गरम पाण्यात मळल्यामुळे ते खूप सॉफ्ट झालेलं आहे आधीच. तरी आपण थोडंसं तूप लावून त्याला छान आपल्याला कणिक अशी अगदी मऊ कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. आता याला आपल्याला 5 ते 7 मिनटं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटानंतर तुम्ही बघा एकदम छान अशी मऊ कणिक मळली गेली आहे. जर काही कारणाने तुमची कणिक थोडी सैल वाटली तर तुम्ही 1-2 चमचे त्याच्यात पीठ घालून घ्या. आता आपल्याला ज्या आकारामध्ये भाकरी करायची आहे तेवढा त्या पिठाचा गोळा तुम्ही बाजूला करून घ्या. आता पोळपाटवरती पीठ लावून आपण जशी पोळी लाटतो असे याची पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही इथे प्लास्टिक पण वापरू शकता जर तुम्हाला लाटायला त्रास होत असेल, किंवा तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर प्लॅस्टिक खाली ठेवा, मध्ये गोळा ठेवा, वरून पण प्लॅस्टिक ठेवा व त्याला हलक्या हाताने लाटून घ्या. तुम्ही असा आपली ही पोळी लाटून झाली आहे, याचे थोडेसे कडे खालीवर किंवा तुटले असे दिसतील तर ते तर तुम्ही भाजू शकता, पण आपल्याला दिसायला पण छान पाहिजे असेल तर एका छोट्या प्लेटने तुम्ही त्याला छोट्याशा ताटलीने किंवा प्लेटच्या साह्याने त्याला गोल आकार द्या, म्हणजे आपण जेव्हा कोणाला खायला देऊ तेव्हा ते छान आकार दिसतो व खाण्याची इच्छा होते, म्हणून त्याला कट करून घ्या. अशी आपली तुम्ही बघा हातावर उचलून बघा अगदी सॉफ्ट आणि अजिबात तुटणार नाही कसंही तुम्ही हाताळा अशी ही रोटी लाटून झालेली आहे. आता तवा गरम करून घ्यायचा आहे. तवा गरम झाला आहे, त्याच्यावरती आपल्याला ही रोटी दोन्ही बाजूंनी छान शेकून घ्यायची आहे. तुम्ही कपड्या लावून शेकून घ्या किंवा उलटणीने दाबून शेकून घ्या. तर तुम्ही बघा छान अशी खरपूस दोन्ही बाजूने रोटी शेकून घेतली आहे. बघा किती सॉफ्ट आपली पोळी तयार झाली आहे.
आता याला वरून आपण गरम गरम तूप लावून ठेवत जाऊ. इतकी सॉफ्ट पोळी बनेल की तुम्ही सकाळी जरी बनवल्या तरी तुम्ही रात्री खाल्ल्या तरी पण त्या अशाच नरम राहतील. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे पण कमेंट करून नक्की सांगा. आता आपण प्लेट तयार करूया. त्याच्यासाठी एका छोट्या डिशमध्ये ही भाजी आपण सर्व करून घ्यायची आहे आणि ही भाजी गरम असतानाच खायला द्या. त्याच्यात चव वाढण्यासाठी आपण वरून त्याच्यामध्ये परत थोडं बटर घालणार आहोत. बटर घालणं ऑप्शनल आहे पण जेव्हा नॉर्थ इंडियाची भाजी आहे तिथे बटर तूप जास्त खाल्लं जातं म्हणून ते लोक इथे बटरचा वापर करतात. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही इथे साजूक तूप पण वापरू शकतात आणि सोबत गरम गरम मक्याची रोटी. तर कसा वाटला हे व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी तुम्ही करा कशी झाली होती हे पण सांगायला विसरू नका. आणि हो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.